उद्योजक रतन टाटा यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मोदी शाहांची स्तुती करताना अजितदादांना रतन टाटांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, त्यामुळे आता अजितदादा नव्या वादात सापडलेले आहेत, पाहूयात. ही दृश्य बघा. रतन टाटांच्या घरी जेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचले होते, निमित्त होतं उद्योगरत्न पुरस्काराचं. महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेला पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना त्यांच्या घरी जाऊन छोटेखानी कार्यक्रमात प्रदान करण्यात आला होता. रतन टाटांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वासमोर राजकारण्यांनी अदब दाखवली होती. आता हे ऐका. मोदी साहेब असतील आणि जर टाटांनी नाही ऐकलं, एक मोदी साहेबांचा फोन किंवा अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ होईल. नाही नाही सर, सर देतो, सर देतो, सर देतो. जी सर, जी सर. असं असतं, सोनारंग कान टोचायचे असतात. कुणाही कुणी कान टोचलं की दुखतंय, लय दुखतंय. देशाच्या प्रगतीमध्ये रतन टाटांच्या योगदानाचा वरचा नंबर लागतो. त्यासोबतच त्यांची साधी राहणी देखील नेहमी चर्चेचा विषय ठरते. उद्योग क्षेत्रात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं, त्या रतन टाटांसंदर्भात बोलताना अजितदादांची जीभ घसरल्यानं विरोधी पक्षांनी देखील दादांचा खरपूस समाचार घेतला. दादांना कदाचित रतन टाटा साहेबांचं कार्य माहिती नसल्यामुळे आणि मोदी साहेबांना खुश करण्याच्या नादामध्ये ते काय बोलतात ह्याच्यामध्ये गडबड झाली असावी. दादांची चूक नाही, स्क्रिप्ट दिल्लीवर नाही येते, दादा फक्त ते वाचतात, त्यामुळे थोडीशी गडबड झाली असं आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे दादा आता जे बोलतात ते स्वतःचं काहीच बोलत नाही, ते फक्त स्क्रिप्ट तिथं वाचतात, बाकी काही करत नाही. दादांचं हे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांनाही रुचलेलं नाहीये, त्यामुळे दादांच्या भाषेत बाळासाहेब थोरात यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. दादा बहुतेक अनुभवाचे बोल बोलतायत असा टोला त्यांनी लगावला. हे जे वक्तव्य आहे ना, कारण त्यांनी पाहिलं की चांगले चांगले सरळ झाले आणि मंत्रिमंडळात सामील झाले आपलं पक्ष फोडून, त्यामुळे त्यांना अनुभवाचे बोल आहे त्यांचे. हे माझ्या ते त्यांच्या बाबतीत असं काही बोलू नये, ते तर तुमच्या राजकारणापासून दूर आहेत, त्यांच्या बाबतीत असं बोलणं सुद्धा योग्य नाही. देशातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांविषयी बोलताना निवडणुका बाजूला ठेवायला हव्यात. आपण एखाद्याची भलामण करताना दुसऱ्याचा अपमान तर होत नाही ना, याची जाणीव राजकारण्यांनी ठेवायला हवी. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.